नमस्कार मित्रांनो, मराठी मेंटोरियो यूट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, अजून एक अपडेट आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स या ठिकाणी भरती आलेली आहे, कॉन्स्टेबल पदासाठी भरती आलेली आहे. मित्रांनो, म्हणजे पोलीस शिपाई पदासाठी ही भरती आलेली आहे. एक चांगली संधी आहे. जे पोलीस भरतीची किंवा आर्मीची तयारी करत आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी एक चांगली संधी आहे. तर मित्रांनो, यासाठी महाराष्ट्रामध्ये पण पदे आहेत, बऱ्याच पदांसाठी ही भरती होत आहे. टोटल बघू शकता या ठिकाणी 1149 पदांसाठी ही भरती होत आहे. यामध्ये महाराष्ट्रासाठी पण पदे आहेत 63+7, एंटायर स्टेट साठी 63 आणि नक्सल एरियासाठी 7, अशा पद्धतीने 70 पदे महाराष्ट्रासाठी आहेत. जे कोण एलिजिबल असतील त्यांनी या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. या नोटिफिकेशन मध्ये डिटेल मध्ये काय सांगितलेलं आहे आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर मित्रांनो, या नोटिफिकेशन संदर्भात तुमचा काही जरी डाऊट असला तर तुम्ही मला कमेंट मध्ये विचारू शकताय. कारण आपल्या माहितीतील बरेच लोक सीआयएसएफ मध्ये काम करत आहेत, त्यांच्याकडून आपण या ठिकाणी माहिती घेऊन तुम्हाला ऑथेंटिक माहिती या संदर्भात देऊ शकतोय. त्याच्यामुळे तुमचं काही जरी डाऊट असला, फिजिकल कशा पद्धतीने होतं किंवा रिटर्न एक्झाम कशा पद्धतीने होऊ शकते, या सर्व गोष्टींची माहिती मी तुम्हाला देऊ शकतोय. त्याच्यामुळे जर तुमचा डाऊट असेल तर तुम्ही नक्की या ठिकाणी कमेंट करा. तर मित्रांनो, चला बघूया नोटिफिकेशन मध्ये डिटेल काय सांगितलेलं आहे. तर बघू शकता या ठिकाणी मित्रांनो, एकदम लेटेस्ट अशी ही ऍड आहे. यामध्ये आपल्याला ऍप्लिकेशन करायचं, ऑनलाईन ऍप्लिकेशन आपलं स्टार्ट होणार आहे 29 जानेवारी 2022 पासून. तर शेवटची तारीख आपली असणार आहे 4 मार्च 2022. या दरम्यान आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करायचं आहे यासाठी. तर याच्यानंतर पुढे बघा मित्रांनो, आपल्याला पे स्केल संदर्भात माहिती दिलेली आहे. आपले पे लेवल 3 असणार आहे. यासाठी आपलं पे स्केल असणार आहे 21,700 ते 69,100. एक चांगल्या प्रकारचं पे स्केल आपल्याला या ठिकाणी ऑफर होत आहे. त्याच्यासोबत आपल्याला डीए, एचआरए, बाकीचे सेंट्रल गव्हर्नमेंटचे अलाउन्सेस असतील ते या ठिकाणी भेटणार आहेत. तर वॅकन्सी चार्ट आपल्याला ऑलरेडी मी सांगितलेला आहे. वॅकन्सी टोटल आहेत मित्रांनो 1149 महाराष्ट्रासाठी, 63+7 अशा प्रकारे 70 वॅकन्सी या ठिकाणी आहेत. पुढच्या स्लाइड मध्ये बघा मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी शैक्षणिक पात्रतेबद्दल माहिती सांगितली आहे. तर यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन आपल्याला विचारलेलं आहे 12वी पास. जर तुम्ही 12वी पास असाल तर या पोस्टसाठी अप्लाय करू शकताय. तर एज लिमिट आपला असणार आहे 18 वर्ष मिनिमम, तर मॅक्झिमम 23 वर्ष. बाकी एससी एसटी ओबीसी एक सर्व्हिसमॅनसाठी या ठिकाणी ॲज पर सेंट्रल गव्हर्नमेंट रिलॅक्सेशन असणार आहे 5 वर्ष आहे. एससी एसटी साठी ओबीसी साठी 3 वर्ष, तर एक सर्व्हिसमॅनसाठी 3 वर्ष. त्यासोबत फिजिकल स्टँडर्ड सांगितलेला आहे. हाईट आपली 170 सेंटीमीटर असली पाहिजे मिनिमम, तर चेस्ट आपली न फुगवता 80, तर फुगवल्यानंतर 85 सेंटीमीटर अशा पद्धतीनं असली पाहिजे जनरल कॅन्डिडेटसाठी. पुढे बघा मित्रांनो, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे यासाठी कशा पद्धतीने अप्लाय करायचं याच्याबद्दल माहिती सांगितलेली आहे. तर आपल्याला यासाठी ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करायचं आहे. सीआयएसएफ रिक्रुटमेंट .in या पोर्टलवरती जाऊन आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करायचं आहे. मी याची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तिथून तुम्ही यासाठी डायरेक्ट अप्लाय करू शकताय. त्यासोबत मित्रांनो, मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक पण तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तिथून आपलं चॅनल जॉईन करून तुम्हाला या नोटिफिकेशनची पीडीएफ फाईल तिथून मिळून जाईल. पुढे बघा मित्रांनो, ऍप्लिकेशन फी संदर्भात माहिती सांगितली आहे. ऍप्लिकेशन फी असणार आहे यासाठी 100 रुपये फक्त फी आहे. बाकी एससी एसटी आणि एक्स सर्व्हिसमॅनसाठी या ठिकाणी कोणत्याही प्रकारची फी असणार नाही. पुढे बघा मित्रांनो, आपली रिक्रुटमेंट प्रोसिजर कशा पद्धतीने होणार आहे या संदर्भात माहिती दिली आहे. तर आपली या ठिकाणी फिजिकल इफिशियन्सी टेस्ट किंवा फिजिकल स्टँडर्ड टेस्ट होणार आहे. त्याच्यानंतर आपली रिटर्न टेस्ट होईल. त्यासाठी काय सिलेबस असणार आहे याच्याबद्दल माहिती घेऊया. तर जे कोण फिजिकल स्टँडर्ड टेस्ट किंवा फिजिकल इफिशियन्सी टेस्ट क्वालिफाय करतील त्यांची या ठिकाणी रिटर्न टेस्ट होणार आहे. त्यासाठी आपला सिलेबस असणार आहे जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, जनरल नॉलेज अँड अवेअरनेस, एलिमेंटरी मॅथमॅटिक्स आणि इंग्लिश किंवा हिंदी. अशा पद्धतीने मित्रांनो आपलं 25 क्वेश्चन 25 मार्क अशा पद्धतीचा टोटल 100 क्वेश्चन 100 मार्काचा आपला पेपर असणार आहे, ज्यासाठी आपल्याला मिळणार आहेत 120 मिनिटं. तर पुढे आपल्याला मोड ऑफ सिलेक्शन सांगितलेलं आहे. जसं मी आपल्याला ऑलरेडी सांगितलं मित्रांनो, आपली पहिल्यांदा पीईटी होईल, म्हणजेच फिजिकल इफिशियन्सी टेस्ट. त्याच्यानंतर जे कोण फिजिकल इफिशियन्सी टेस्ट क्वालिफाय करतील त्यांची रिटर्न टेस्ट होणार आहे आणि त्या बेसिसवरती मित्रांनो या ठिकाणी आपलं सिलेक्शन होणार आहे. तर मित्रांनो, नोटिफिकेशन मध्ये जेवढे महत्वाचे पॉईंट आहेत मी तुम्हाला एकदम शॉर्ट मध्ये या ठिकाणी समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी देखील तुमचे काही डाऊट असतील तर तसं मला कमेंट मध्ये सांगा. मित्रांनो, मी नोटिफिकेशन पूर्णपणे एक्सप्लेन करत नाही, कारण काही गरज नाही. तुम्ही नोटिफिकेशन स्वतः देखील वाचू शकता. जे काही महत्वाचे मुद्दे आहेत या ठिकाणी मी तुम्हाला सांगत असतो. तर मित्रांनो, हा होता व्हिडिओ लेटेस्ट रिक्रुटमेंट संदर्भातील. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून यापुढे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला त्वरित मिळेल. तर पुन्हा भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.